आज आपण चटकदार चविष्ट मिरची वडा बनवलेला आहे. मिरची वडा ही राजस्थानची फेमस डिश आहे. मिरची वडा तुम्ही करून पहा, अप्रतिम लागतो. त्याबरोबर सॉस घ्यायची गरज लागत नाही किंवा इतर चटणीही घ्यायची गरज लागत नाही. चटपटीत आणि तिखट हा मिरची वडा तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतो. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. तर रेसिपी बनवण्याकरता मी ह्या ठिकाणी बेसन घेतलेलं आहे. वडे बनवताना आपण बिलकुलही सोड्याचा वापर करणार नाही आहे. तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जसं हवं तसं पाणी घालून मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मिश्रण जितकं छान फेटून घेऊ ना तितके आपले मिरची वडे हे खुसखुशीत होणार आहे आणि टम्म फुगणारही आहे आणि सोड्याची बिलकुल गरज लागत नाही. या ठिकाणी मी सम्राटचं जे बेसन येतं ते वापरलेलं आहे. 5 मिनिटाकरता व्यवस्थित जर बेसन आपण छान हाताने मिक्स करून घेतलं तर सोडा घालायची काहीच आवश्यकता नाही आहे. झाकून ठेवूयात, तोपर्यंत इतर तयारी करून घेऊ. या ठिकाणी मी 4 बटाटे उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. बटाटे हाताने छान मॅश करून घेऊ. हवे असेल तर तुम्ही किसून घेतले तरी चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालूयात. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे. चिमूटभर हिंग घालूयात. कसुरी मेथी घालायची आहे. अर्धा चमचा धणा पावडर घालूयात. अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे. 2 हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि ते जाडसर वाटून घेतलेलं आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लिंबू प्यायचा आहे आणि सर्व छान मिक्स करून घेऊ. बारीक कापलेला 1 कांदा घालूयात. तर ह्या ठिकाणी आपण मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत. मिरच्यांना अशा प्रकारे चीर द्यायची आहे. जर तुम्हाला तिखट चालत नसेल तर मिरच्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ह्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आपण तयार केलेला बटाट्याचा मसाला भरायचा आहे. मसाला भरताना अगदी छान दाबून दाबून मसाला भरायचा आहे, तरच मिरची वडा छान लागणार आहे. तर सर्व मिरच्यांमध्ये मसाला छान भरलेला आहे. पीठही अगदी छान मुरलेलं आहे. पिठामध्ये अशा प्रकारे मिरची छान घोळून घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे. तर ह्या साईडला आपलं तेलही गरम झालेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून नाही घ्यायचं, नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे. जर तेल एकदम कडकडीत गरम केलं तर मिरच्या घातल्या घातल्या लगेचच करपतील, त्यामुळे नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत. तर मिरची वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे. मिरची वडे काढून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे इतर मिरची वडेही तळून घ्यायचे आहे. तेल खूप पण थंड ठेवायचं नाहीये. तेल अगदी थंड ठेवलं तर मिरची वड्यांमध्ये जास्त तेल मुरू शकतं, त्यामुळे तेल गरम करून घेताना नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे. अगदी थंडही नको आणि अगदी कडकडीत गरमही नको, अशा प्रकारे नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे. सर्व मिरची वडे हे तळून झालेले आहेत. गरमागरम सर्व करूयात. मिरची वडे सर्व करताना सॉस किंवा नाही घेतली तरी चालेल, कारण ह्यामध्ये आपण जो मसाला फील केलेला आहे तो अगदी चटपटीत झालेला आहे. अशा प्रकारे चटपटीत कुरकुरीत मिरची वडा हा तयार आहे. तुम्हीही मिरची वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे
आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.